हेलो फ्रेंड्स, आई एम स्वप्निल अग्रवाल, डिपार्टमेंट ऑफ मैथमेटिक्स फ्रॉम एचएम कॉलेज कराड। अपन प्रीवियस लेक्चर मध्ये डिफरेंस फॉर्म्स हा फर्स्ट चैप्टर मधला लास्ट पॉइंट स्टार्ट केला, त्यामध्ये अपन वन फॉर्म पाहिले। ओके, आज अपन वन फॉर्म चे काही रिजल्ट बघणार आहोत, त्या रिलेटेड काही एग्जांपल बघणार आहोत। तसेच अपन टू फॉर्म, थ्री फॉर्म आणि तसेच एन फॉर्म काय असतात ते बघणार आहोत। तसेच एक्सटेरियर एक्सटेरियर प्रोडक्ट किंवा एक्सटेरियर डेरिव्हेटिव्ह, ओके, त्यालाच आपण वेज प्रोडक्ट असं म्हटलं जातं, त्याची डेफिनेशन आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ओके, तर आपण मागच्या लेक्चरमध्ये वन फॉर्म स्टार्ट केला, त्यामध्ये अजून काही रिझल्ट आहे ते आपण बघणार आहोत। ओके, आता वन फॉर्म म्हटलं टोटल डेरिव्हेटिव्ह कसं असतं बघा। रिमार्क की डी एक्स आय टोटल डेरिव्हेटिव्ह म्हणजे वन फॉर्म डी एक्स आय इज ऑलवेज लिनियर, इज ऑलवेज लिनियर। दॅट इज म्हणजेच काय सांगायचं मला, डी एक्स आय ए व्ही पी बार प्लस बी डब्ल्यू पी बार इक्वल टू ए इंटू डी एक्स आय ऑफ व्ही पी बार प्लस बी डी एक्स आय ऑफ डब्ल्यू पी बार। ओके, दॅट इज म्हणजेच काय, डी एक्स आय इज ऑलवेज असतो लिनियर असतो, ठीक आहे। आता अजून सेकंड एक रिमार्क मला बघायचा आहे, हा मी फर्स्ट रिमार्क सांगितला, आता मला सेकंड रिमार्क तुम्हाला सांगायचं काय आहे की समजा यु वन बार यु टू बार आणि यु थ्री बार मी काय घेतले, नॅचरल फ्रेम फील्ड घेतले, नॅचरल फ्रेम फील्ड, देन डी एक्स आय यु आय, देन डी एक्स आय यु आय। आता यु आय म्हणजे आय इक्वल टू आय, हे आय जे म्हणून येते। ओके, डी एक्स आय यु जे बार इक्वल टू वन किंवा असणार झिरो का असणार आहे, ज्यावेळेस आय इक्वल टू जे असेल त्यावेळेस वन असेल आणि आय नॉट इक्वल टू जे असेल त्यावेळेस काय असणार आहे, ते झिरो असणार आहे। ओके, कारण का आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं, आठवत आहे का बघा, डी एक्स आय डी एक्स आय एफ आय किंवा व्ही आय किंवा काही घ्या इथं इक्वल टू का असतो व्ही आय असतो, इक्वल टू का असतो व्ही आय। मग त्याचप्रमाणे यु आय, यु आय म्हणजे आपला काय असतो वन झिरो झिरो असतो, यु टू म्हणजे काय असतो झिरो वन झिरो असतो आणि यु थ्री म्हणजे काय असतो झिरो झिरो वन। मग त्याचा वापर केल्यानंतर येणार काय इथं वन झिरो झिरो, मग डी एक्स आय म्हणजे विथ रिस्पेक्ट एक्स म्हणजे इथे येणार काय वन येणार आहे। ओके, मग त्याच पद्धतीने मग आय आता यु टू असतं डी एक्स यु टू असेल तर तो काय असणार झिरो असणार, कारण की आय नॉट इक्वल टू जी असेल तर तो काय असतो झिरो। ओके, हा रिमार्क तुम्हाला कुठेतरी परीक्षेमध्ये लागेल किंवा एक्झाम्पल मध्ये लागेल, त्यासाठी मी तो रिमार्क तुम्हाला सांगितलेला आहे, ठीक आहे। थर्ड रिमार्क बघा, थर्ड रिमार्क काय बघा, इफ फाय इज वन फॉर्म इज फाय इज वन फॉर्म ऑन आर क्यू देन फाय इक्वल टू समेशन आय फ्रॉम वन टू थ्री एफ आय डी एक्स आय। बघा डेफिनेशन किंवा रिमार्क काय सांगितलं जातो बघा, की फाय आहे वन फॉर्म घेतला, ओके, ऑन आर क्यू म्हटला, तर फाय इक्वल टू कशा पद्धतीने लिहू शकतो आपण, समेशन आय फ्रॉम वन टू थ्री एफ आय डी एक्स आय। ओके, वेअर वेअर बघा, वेअर हा एफ आय काय असतो बघा, वेअर एफ आय इक्वल टू फाय ऑफ यु आय, फाय ऑफ यु आय। ओके, ठीक आहे, हे झालं थर्ड रिमार्क। फोर्थ रिमार्क आपण पाहूया, फोर्थ रिमार्क काय सांगितला जातो बघा, इफ इफ एफ इज डिफरेंशियबल ऑन आर क्यू देन डी एफ इक्वल टू समेशन आय फ्रॉम वन टू थ्री डो एफ अपॉन डो एक्स आय डी एक्स आय। बघा महत्वाची डेफिनेशन आहे, परीक्षेमध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये आपल्याला लागणारच आहे ही डेफिनेशन, की एफ इज डिफरेन्शियबल ऑन आर क्यूब असेल तर डी एफ इक्वल टू काय असेल, समेशन आय फ्रॉम वन टू थ्री डो एफ अपॉन डो एक्स आय इन टू डी एक्स आय। ओके, म्हणजे दॅट इज काय असणार बघा, दॅट इज काय असणार आहे डो एफ अपॉन डो एक्स किंवा एक्स डी एक्स प्लस परत डो एफ अपॉन डो वाय डी वाय
प्लस डोर अपॉन डोजेड डीजेड ओके किंवा एक्स वन इथं एक्स टू आणि इथं एक्स थ्री म्हटलं तरी चालेल कारण एक्स वन म्हणजे एक्स एक्स टू म्हणजे वाय आणि एक्स थ्री म्हणजे झेड ओके अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. डेफिनेशन खूप महत्वाचे आहे, रिमार्क खूप महत्वाचे आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये लागणार आहे. ठीक आहे, आता आपण एक रिमार्क किती झाले, चार झाले, फिफ्थ पाचवा रिमार्क म्हणला म्हणजे किंवा ही प्रॉपर्टी म्हणली तरी चालेल. ओके बघा की सपोज मी लेट एम आणि जी असे काय घेतले, दोन डिफरेन्शियबल फंक्शन घेतले, बी डिफरेन्शियबल फंक्शन ऑन आर क्यूब देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एम प्लस जी इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एम प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ जी अँड सेकंड काय सांगितलं जातं बघा, अँड सेकंड काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ जी इक्वल टू एफ इंटू डी जी प्लस जी इंटू डी एफ म्हणजे काय, जसं आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो कशाचं यूव्हीचं त्या पद्धतीने आपण ते डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. हा असा रिमार्क सांगितलेला आहे. समजून घ्या पर्यंत सांगतो, लेट एफ अँड जी असे दोन डिफरेन्शियल फंक्शन असतील तर त्या दोन डिफरेन्शियल फंक्शनचे ऍडिशन कशा पद्धतीने घेऊ शकतो ते सेपरेट आपण करू शकतो. त्याचपणे त्या दोन डिफरेन्शियल फंक्शनचं प्रोडक्टचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो बघा, एफ इंटू सेकंडचं डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह प्लस जी इंटू फर्स्टचं डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ओके. अशा पद्धतीने तो लेमा किंवा रिमार्क आहे, महत्वाचा आहे, तो तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, फिफ्थ झाला. सिक्स रिमार्क, रिमार्क म्हणू शकता, रिझल्ट म्हणू शकता, थेरम म्हणू शकता. ओके ठीक आहे, सिक्स बघूया आपण. सिक्स काय सांगितलं जातो बघा की इफ ई फंक्शन आर क्यूब टू आर ई फंक्शन आर क्यूब टू आर आय अँड एच फ्रॉम आर टू आर अँड एच फ्रॉम आर टू आर आर डिफरेन्शियल फंक्शन आर आर डिफरेन्शियबल फंक्शन देन देन एच ऑफ एफ देन एच ऑफ एफ इज ऑल्सो डिफरेन्शियबल इज ऑल्सो डिफरेन्शियबल अँड अँड इंटू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे इनपुट असेल डी एफ ओके. जसं आपण कॉम्पोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह घेतो त्या पद्धतीने ते डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं जातं. लक्षात ठेवा की एखादं फंक्शन फंक्शन एफ फ्रॉम आर क्यूब टू आर आणि एच फ्रॉम आर टू आर असेल हे दोन्ही काय असेल तुम्हाला डिफरेन्शियल फंक्शन दिलं असेल तर त्याचं कॉम्पोजिट ओके. कॉम्पोजिट म्हणजे हे आणि काय, कॉम्पोजिट म्हणजे आणि हे काय सेम आहे म्हणजे एच ऑफ एफ इज ऑल्सो काय असणार आहे डिफरेन्शियबल असणार आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एच ऑफ एफ चं डेरिव्हेटिव्ह कसं असणार आहे एच डॅश ऑफ एफ इन टू जे काय मांडलं त्याचं डेरिव्हेटिव्ह ओके डी एफ. ठीक आहे, अशा पद्धतीने तो तुम्हाला रिमार्क सांगितला आहे किंवा लेमा थेरम काही म्हणू शकता. आता आपण काही एक्झाम्पल बघूया ओके. आता जे काही आपण वन फॉर्म बघितले ओके आणि काही डेफिनेशन रिमार्क बघितले त्या रिलेटेड आता काही एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल लेट बी बार इक्वल टू 1901 अँड पी इक्वल टू 2050 इव्हॅल्युएट वन फॉर्म झेड स्क्वेअर डी एक्स ऑन व्हीपी बार अँड एक्स स्क्वेअर झेड and x square dz on vp bar. बघा आपण वन फॉर्म फाईन करायला सांगितलेला आहे.
काही एक्झाम्पल मध्ये काही अवघड नाही, फक्त समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सोल्युशन्स बघूया आपण. सोल्युशन्स बघा, जे दिले ते आपण लिहून घ्यायचं. गिवन गिवन बी बार इक्वल टू 1901, ओके, पी इक्वल टू 2015. नाव आपल्याला वन फॉर्म फाइंड करायला सांगितलं झेड स्क्वेअर डी एक्स ऑन बीपी बार, ओके. मग झेड स्क्वेअर डी एक्स ऑन बीपी बार ऑपरेट काय, बीपी बार करायला सांगितलंय. इक्वल टू काय असतो ऑपरेट ते व्यवस्थित बघा. आता जे काय फंक्शन आहे, ऍट पॉइंट काय असणार, पी असणार आहे. म्हणजे झेड स्क्वेअर ऍट पॉइंट पी इंटू डी एक्स ऑफ बीपी बार इक्वल टू झेड स्क्वेअर ऍट पॉइंट, पॉइंट काय दिलेलं आपल्याला, पी 0 2 0 15 डी एक्स बीपी बार. काय असणार डी एक्स बीपी बार, म्हणजेच काय, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की डी एक्स, ओके, इथं एक्स असेल तर इथं काय असणार व्ही वन. मग आपल्याला व्ही वन हा काय, व्ही वन हा काय असेल व्ही टू आणि हा काय असेल व्ही थ्री. समजा इथं डी वाय, समजून घ्या, इथं डी वाय असतं तर व्ही टू घेतलं असतं आणि इथं डी झेड असतं तर व्ही थ्री. आता डी एक्स बीपी बार म्हणजे व्ही वन घ्यावं लागेल. इनपुट काय असतील मग 19, इनपुट असेल 19, ठीक आहे. झेड स्क्वेअर आपला हा एक्स आहे, हा वाय आणि हा झेड आहे. ऍट पॉइंट पी सांगितलंय ना, ऍट पॉइंट पी मग काय असेल इथं झेड स्क्वेअर. मग सांगा मला झेड आपला काय आहे, 15. मग 15 चा स्क्वेअर इंटू 19, 15 स्क्वेअर 225 इंटू 19, इथे आन्सर भेटेल आपल्याला 4275, विच इज रिक्वायर्ड आन्सर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते येत आहे. झालं त्याच पद्धतीने आता सेकंड फाइंड करून घेऊया. काय अवघड नाही, एक्स स्क्वेअर डी झेड, एक्स स्क्वेअर डी झेड ऑन बी पी बार इक्वल टू एक्स स्क्वेअर ऍट पॉइंट पी इंटू डी झेड बी पी बार, ओके. एक्स स्क्वेअर ऍट पॉइंट 2015 इंटू डी झेड ऑफ बी पी बार म्हणजे बी थ्री, ओके. एक्स स्क्वेअर एक्स किती आहे, 2 चा स्क्वेअर इंटू व्ही थ्री, व्ही थ्री काय 1, म्हणजे आन्सर काय भेटेल 4, विच इज रिक्वायर्ड आन्सर. अशा पद्धतीने ते फाइंड करू शकतो. अशा पद्धतीचे सिंपल एक्झाम्पल असतात. तुम्हाला मी होमवर्क देतो, तुम्ही ते होमवर्क सॉल्व करू शकता, ओके. बघा आता होमवर्क काय आहे, मी चेंज फक्त इथे करतो, ठीक आहे, चेंज इथे करतो. काय सांगितलं बघा, लेट व्ही बार इक्वल टू 113 आणि पी इक्वल टू 157 इव्हॅल्युएट वन फॉर्म वाय स्क्वेअर डी एक्स, वाय स्क्वेअर डी एक्स ऑन व्ही पी बार आणि एक्स स्क्वेअर डी झेड ऑन व्ही पी बार, ओके. हे तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही ते होमवर्क सॉल्व करायचा आहे. अशा पद्धतीने ते एक्झाम्पल सोडवायचे आहे, काही अवघड नाही एक्झाम्पलमध्ये, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इव्हॅल्युएट वन फॉर्म फाय इक्वल टू एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय स्क्वेअर डी झेड ऑन वेक्टर फील्ड्स एज फर्स्ट वी बार इक्वल टू एक्स यू वन बार प्लस वाय यू टू बार मायनस प्लस यू थ्री बार. सेकेंड डब्ल्यू बार इक्वल टू एक्स वाय इंटू ब्रॅकेट मध्ये यू वन बार मायनस यू थ्री बार प्लस वाय झेड इंटू ब्रॅकेट मध्ये यू वन बार मायनस यू टू बार. थर्ड वन अपॉन एक्स व्ही बार मायनस प्लस वन अपॉन वाय डब्ल्यू बार. बघा बाळांनो, आपण काय फाइंड करायला सांगितले, इव्हॅल्युएट वन फॉर्म फाइंड करायला सांगितलेलं आहे आणि आपणास फाय दिलेला आहे एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय स्क्वेअर डी झेड ऑन वेक्टर फील्ड एच. मग आपण फाय ऑफ व्ही बार फाइंड करायचं आहे, फाय ऑफ डब्ल्यू बार फाइंड करायचं आहे आणि नंतर वन अपॉन एक्स व्ही बार. मग आपण व्ही बार जो काय आपला आन्सर येईल त्या व्ही बारला वन अपॉन एक्स डिवाइड करायचं,
सॉरी म्हणजे या कोणत्याचा वन फॉर्म करायचा म्हणजे फाय ऑफ 1 अपॉन एक्स व्ही बार प्लस 1 अपॉन वाय डब्ल्यू बार फाय ऑफ इज अ वन फॉर्म या कोणत्याचा म्हणजे फाय ऑफ डब्ल्यू बार आणि फाय ऑफ व्ही बार हे आपल्याला फाइंड करायचे म्हणजे फाय ऑफ व्ही बार आणि फाय ऑफ डब्ल्यू बार फाइंड केलं तर हे ऑटोमॅटिक फाइंड करता येणार आहे तर बघूया आपण फाय ऑफ व्ही बारचा आपण फाय ऑफ व्ही बार फाइंड करून घेऊया काही अवघड नाहीये समजून घ्या फक्त महत्त्वाचं आहे ओके फर्स्ट फर्स्ट आपला फाय दिलाय काय एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय स्क्वेअर डी जे ओके आणि व्ही बार काय दिलेला आहे एक्स यू वन बार प्लस वाय यू टू बार प्लस झेड यू थ्री बार ओके चला मग फाइंड करून घ्या फाय ऑफ व्ही बार मी फाइंड करून घेतो फाय ऑफ व्ही बार फाय काय दिलाय तो लिहून घेतो एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय स्क्वेअर डी झेड इन टू व्ही बार आपणास काय दिलेला आहे व्ही बार काय दिलाय तो लिहून घेतो एक्स यू वन बार प्लस वाय यू टू बार प्लस झेड यू थ्री बार ओके ठीक आहे मग आता आपण मल्टीप्लाय करून घेऊया व्यवस्थित मग किती मल्टीप्लाय होणार आहे एक दोन तीन चार म्हणजे टोटल आपल्याला टर्म्स किती येणार सहा टर्म्स येतील करूया मल्टीप्लाय नेला म्हणजे येणार काय रे एक्स स्क्वेअर इन टू एक्स एक्स क्यूब डी एक्स यू वन बार नंतर यांना मल्टीप्लाय केलं तर प्लस एक्स स्क्वेअर वाय डी एक्स यू टू बार नंतरपर्यंत यायला मल्टीप्लाय करू एन आयला मल्टीप्लाय तर एन आयला मल्टीप्लाय करूया प्लस एक्स स्क्वेअर झेड डी एक्स यू थ्री बार आता मायनस वाय स्क्वेअर डी झेड याला मल्टीप्लाय करूया मायनस वाय स्क्वेअर एक्स डी झेड यू वन बार मायनस वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर इन टू वाय म्हणजे वाय क्यूब डी झेड यू टू बार मायनस मायनस काय असेल वाय स्क्वेअर झेड डी झेड यू थ्री बार परंतु बाळांनो मी पहिले लेक्चर स्टार्ट करतानाच मी तुम्हाला एक रिमार्क सांगितला होता की सेम असेल तर इथं एक्स म्हणजे एक्स आहे एक्स वन इथं डी एक्स म्हणजे एक्स वन असणार आणि इथे डी झेड म्हणजे काय असणार आहे डी एक्स थ्री असणार आहे ओके आणि आय सेम असेल तिची व्हॅल्यू काय असते वन असते ओके मग ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मग बघा इकडे लक्ष द्या आता डी एक्स वन म्हणजे एक्स वन ही डी एक्स यू वन काय असणार आहे वन असणार म्हणजे इथं येणार काय एक्स क्यूब इथं काय येणार आहे एक्स क्यूब नंतर डी एक्स आणि इथं यू टू आहे यू टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार झिरो झिरो टू समथिंग झिरो इथं डी एक्स आहे इथं यू थ्री म्हणजे याची पण व्हॅल्यू झिरो इथे झेड आणि इथे यू वन म्हणजे याची पण व्हॅल्यू झिरो इथे झेड आणि इथे यू टू आहे म्हणजे याची पण व्हॅल्यू झिरो इथे डी झेड आणि इथे यू थ्री आहे म्हणजे याची व्हॅल्यू वन म्हणजे मायनस काय असेल वाय स्क्वेअर झेड विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर त्याच पद्धतीने आता आपण सेकंड फाइंड करून घेऊया सेकंड फाय ऑफ डब्ल्यू बार इक्वल टू फाय ऑफ डब्ल्यू बार इक्वल टू काय असणार आहे जे दिले फाय टू लिहून घ्यायचं व्यवस्थित एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय स्क्वेअर डी झेड इन टू डब्ल्यू बार काय दिलेला आहे तो व्यवस्थित लिहिणं खूप गरजेचं आहे ओके एक्स वाय इन टू यू वन बार मायनस यू थ्री बार प्लस वाय झेड इन टू यू वन बार मायनस यू टू बार ओके ठीक आहे आता सिस्टमॅटिक सोडवणं खूप गरजेचं आहे आपल्याला मग मी आता मी मल्टीप्लाय करून घेतो एन आयला मल्टीप्लाय करतो म्हणजे येणार काय आहे ते बघूया अगोदर मी एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय स्क्वेअर डी झेड ॲज इट इज लिहितो आणि एक्स वाय ना मल्टीप्लाय करतो एक्स वाय यू वन बार मायनस मायनस काय असेल एक्स वाय यू वन बार मायनस एक्स वाय यू थ्री बार प्लस वाय झेड यू वन बार मायनस वाय झेड यू टू बार ओके ठीक आहे आता मल्टीप्लाय करून घेऊया आणि मी डायरेक्ट सोडवतो आता बघा डी एक्स इन टू यू वन वन असणार म्हणजे एन एला मल्टीप्लाय केलं तर येणार काय एक्स क्यूब वाय परत एक्स वन एला मल्टीप्लाय केलं तर इथं यू थ्री आणि इथं डी एक्स आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू झिरो मग ते झिरो एन एला मल्टीप्लाय तर ते काय येणार आहे इथं यू वन आणि इथं एक्स आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार आहे एक्स स्क्वेअर वन असणार म्हणजे इथे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय झेड इथं काय असणार आहे एक्स स्क्वेअर इन टू वाय झेड म्हणजे एक्स स्क्वेअर वाय झेड परत एन आयला मल्टीप्लाय केलं याला एन मल्टीप्लाय केलं तर तो काय ना झिरो कारण इथं एक्स डी एक्स आणि इथं यू टू आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू झिरो असेल आता परत एन आयला मल्टीप्लाय झिरो कारण इथं डी झेड आणि इथं यू वन एन आयला मल्टीप्लाय केलं तर काय येणार आहे वन येईल कारण इथं डी झेड आणि इथं यू थ्री म्हणजे काय असणार आहे मायनस मायनस प्लस एक्स वाय क्यू परत एन आयला मल्टीप्लाय झिरो आणि एन आयला मल्टीप्लाय केलं तर काय येणार आहे झिरो येणार कारण इथं डी झेड आणि इथं यू टू आहे ओके म्हणजे आन्सर काय भेटतं आपल्याला एक्स क्यूब वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय झेड प्लस एक्स वाय क्यूब ओके हे आपल्याला काय भेटलं फाय ऑफ डब्ल्यू बार
ओके x स्क्वायर x क्यूब y प्लस x स्क्वायर y जे प्लस x y क्यूब ये काय भेटलं आपल्याला ना फाय w बार ओके एंड थर्ड आता थर्ड थर्ड काय सांगितलं बघा फाय फाय काय 1 अपॉन x v बार प्लस 1 अपॉन y W बार पण बाळांनो लेक्चर स्टार्ट करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की किंवा फाय हा ऑलवेज काय असतो वन फॉर्म आहे म्हणजे तो काय असणार आहे लिनियर मग लिनियर असेल तर आपण ते कसं लिहू शकतो हे स्केलर वन अपॉन एक्स स्केलर तो साइड इन वन अपॉन एक्स इंटू फाय बी बार प्लस वन अपॉन वाय इंटू फाय डब्ल्यू बार इंटू काय असेल फाय डब्ल्यू बार परंतु आपण फाय बी बार आणि फाय डब्ल्यू बार फाइंड केला आहे का केलेलं आहे मग त्या व्हॅल्यू तिथे पुट करून घेऊया म्हणजे येणार काय आहे वन अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट मध्ये काय असेल एक्स क्यूब मायनस वाय स्क्वेअर झेड प्लस वन अपॉन वाय इंटू ब्रॅकेट मध्ये फाय डब्ल्यू बार काय आलेला आहे एक्स क्यूब वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय झेड प्लस एक्स y क्यूब ओके मग ते आपण डिवाइड करून घेऊया आणि जे काय असेल ते विच इज रिक्वायर्ड आन्सर येणार आहे मग ते तुम्ही मल्टीप्लाय वन अपॉन एक्स ना आत मल्टीप्लाय केलं आणि तो वन अपॉन वाय ना आत मल्टीप्लाय केलं ते कॅन्सल करा आणि विच इज रिक्वायर्ड आन्सर अशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते व्यवस्थित सोडवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया नेक्स्ट एग्जांपल बघूया इफ वी बार इक्वल टू 813 पी इक्वल टू 252 देन फाइंड डिफरेंशियल डीएफ एंड फाइंड directional derivative of f with respect to vp bar for the function f equal to x y square minus y z square okay ठीक आहे आता आपण बघूया एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देईन असं सेकंड तुम्ही सोडवू शकता मी सेकंड पण देतो लागलीच f इक्वल टू एक्स ई रेस टू वाय जे ओके फर्स्ट मी सोडून देतो सेकंड तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता काही अवघड नाही एक्झाम्पल मध्ये बघूया आता आपण एक्झाम्पल सोल्युशन पाहूया ओके आता बघा आपण जे काय दिलं ते सिस्टमॅटिक लिहिणं खूप गरजेचं आहे गिवन v बार इक्वल टू 813 आणि p पॉइंट काय दिलेला आहे 252 दिलेला आहे ठीक आहे आता आपल्याला df फाइंड करायचं मी एक रिमार्क सांगितले होते जे लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर आता आपले सहावा का सातवा एक रिमार्क मी सांगितला होता तो रिमार्क महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगितलं की ते एक्झाम्पल मध्ये लागेल तुम्हाला काय असतो तो फॉर्म्युला मी सांगितलं होता काय असतो फॉर्म्युला आठवतो ते का बघा df इक्वल टू समेशन आय फ्रॉम 1 टू 3 डो एफ आय डो एक्स आय डी एक्स आय ओके ऍट पॉइंट पी हा तुम्हाला डेफिनेशन सांगितली किंवा रिमार्क सांगितला होता या रिमार्कचा आपल्याला इथे वापर करायचा आहे मग आपण तो वापर करूया म्हणजे डीएफ इक्वल टू काय असेल एक्सपान्शन करूया डो एफ अपॉन डो एक्स डी एक्स प्लस डो एफ अपॉन डो वाय डी वाय प्लस डो एफ अपॉन डो झेड डी झेड ओके ठीक आहे मग आता बघा फंक्शन दिले तुम्हाला फंक्शन काय दिलेलं आहे फर्स्ट बघा फंक्शन काय दिलेलं आहे एफ आपल्याला फंक्शन काय दिलं एक्स वाय स्क्वेअर मायनस वाय झेड स्क्वेअर त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स वन म्हणजे इथे येणार काय वाय स्क्वेअर आणि वाय झेड स्क्वेअर इथे एक्स नाही त्यामध्ये झिरो असेल इंटू हे डी एक्स प्लस परत फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय वाय स्क्वेअरचं काय असणार आहे टू वाय म्हणजे टू एक्स वाय मायनस वन आणि इंटू झेड स्क्वेअर म्हणजे झेड स्क्वेअर इंटू हे डी वाय प्लस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू झेड इथं झेड आहे का नाही त्याचं डेरिव्हेटिव्ह झिरो असेल मायनस वाय ऍज इट इन झेड स्क्वेअरचं टू झेड म्हणजे काय असणार आहे मायनस टू वाय
z dz minus 2 y z dz हे काय भेटलं तुम्हाला df भेटलेलं आहे ओके df काय भेटला y square dx into bracket मध्ये 2xy minus z square dy minus 2yz dz हे काय भेटलं बघा तुम्हाला df भेटलं तेच आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं आता आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह पण फाइंड करायला सांगितलं आहे आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन दुसऱ्या पद्धतीने पण मी तुम्हाला सांगितली होती ओके नाउ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f बघा नाउ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f इक्वल टू काय सांगितलं मी df ऑफ vp बार यस ऑर नो मी तुम्हाला ही डेफिनेशन सांगितली होती की डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ vp बार इक्वल टू डिफरेंशियल ऑफ vp बार ओके मग आता फाइंड करून घेऊया काही अवघड नाहीये ओके आपण df फाइंड करून घेतलेला आहे df काय तो एज इट इज घेऊन घेऊया y स्क्वेअर dx प्लस इनटू ब्रैकेट मध्ये 2xy - z स्क्वेअर dy minus 2yz dz yz dz at operator vp bar okay ठीक आहे आता operator काय vp bar आहे तो operate काय करूया सगळीकडे करून घेऊया okay आणि आता y square at point p म्हणजे y square at point p into dx vp bar okay plus इथे काय असणार आहे 2xy minus z square at point p into dy vp bar minus 2yz at point p into dz vp bar ओके ठीक आहे मग आता बघा इकडे लक्ष द्या आपल्याला at point p दिलेला p पॉइंट काय दिलाय 2 5 2 म्हणजे तुम्हाला x काय दिलाय 2 y दिलाय 5 आणि z दिलाय 2 मग ते व्हॅल्यू तिथे रिप्लेस करून घेऊया ओके म्हणजे y ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे तिथे मी रिप्लेस करतो 2 म्हणजे काय असेल y इक्वल टू 5 5 चा स्क्वेअर इनटू dx vp बार इनटू काय असेल dx vp बार म्हणजे तिची व्हॅल्यू काय असणार आहे dx vp बार म्हणजे आपल्याला v बार दिलेला आहे 813 म्हणजे हा तुमचा असेल तो v1 v2 v3 dx vp बार कारण इथं x आहे त्यामुळे काय असणार v1 काय असणार आहे 8 इनटू काय असेल रे बाळांनो इनटू काय असणार आहे 8 ओके प्लस आधी तर रिप्लेस करूया 2 इनटू x काय आहे 2 y काय आहे 5 माइनस झेड काय 2 2 चा स्क्वेअर 4 ओके एंड dy vp बार म्हणजे dy म्हणजे v2 इनटू किती आहे इनटू 1 ओके परत माइनस 2 इनटू y दिलेला किती 5 इनटू z किती दिलाय 2 ओके एंड dz vp म्हणजे इनटू v3 v3 किती दिलाय 3 ओके कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तिचे आंसर काय येणार आहे बघा बघूया आपण 5 चा स्क्वेअर किती येणार आहे 25 25 इनटू 8 200 ओके 2 इनटू 2 4 4 इनटू 5 20 20 माइनस 4 20 माइनस 4 16 ओके म्हणजे प्लस 16 येईल आणि इकडे बघा 2 इनटू 5 10 10 इनटू 2 20 20 इनटू 3 60 माइनस 60 येईल ओके माइनस 60 असेल तर 200 माइनस 60 140 140 प्लस 60 म्हणजे 156 व्हिच इज रिक्वायर्ड आंसर 156 which is required answer ओके अशा पद्धतीने एग्जांपल सोडवायचं आहे काही अवघड नाहीये एज इट इज तुम्ही सेकंड सॉल्व करणार आहात आणि मला तुम्ही आंसर पाठवू शकता ओके त्याचा आंसर ही मी तुम्हाला सांगतो dfvp बार काय असणार 42 e raised to 10 42 सेकंडचं काय असणार आहे 42 into e raised to 10 हे तुमचं सेकंडचं आंसर येणार आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ओके ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही एग्जांपल सोडवायचे आहे तुम्हाला प्रत्येक पॅटर्नचे एग्जांपल मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता नेक्स्ट आपण 2 फॉर्म 3 फॉर्म कशा पद्धतीचे असतात ते आपण पाहणार आहोत डिफरेंशियल फॉर्म्स डिफरेंशियल फॉर्म्स डिफरेंशियल फॉर्म त्यामध्ये आता वन फॉर्म बघा वन फॉर्म कसा असतो महत्त्वाचा समजणं खूप गरजेचं आहे मगाधन आपण ते एक्झाम्पल घेतले पण वन फॉर्म काय असतो dx dy सेपरेट x dx dy dz म्हणजे काय असतो बघा की वन फॉर्म f dx + g dy + z dz ओके म्हणजे सिंगल dx dy dz म्हणजे त्याला वन फॉर्म म्हटलं जातं आता टू फॉर्म बघा
टू फॉर्म कसा असतो, एफ डी एक्स डी वाय प्लस जी डी वाय डी जेड प्लस झेड डी जेड डी एक्स. ओके, इथं म्हणजे तुमचे डिफरेन्शियबल्स किती आहे, तिथं टू टू आहे. ओके, म्हणजे याला काय म्हटलं जातं, टू फॉर्म म्हटलं जातं. आता थ्री फॉर्म, थ्री फॉर्म कशाला म्हटलं जातं, एफ इंटू डी एक्स डी वाय डी जेड, ह्याला काय म्हटलं जातं, थ्री फॉर्म म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, थ्री फॉर्म. अँड सो ऑन, एन फॉर्म कशाला म्हटलं जातं, बघा एन फॉर्म कशाला म्हटलं जाणार आहे, एफ इंटू डी एक्स वन डी एक्स टू डी एक्स थ्री डी एक्स फोर अँड सो ऑन अप टू डी एक्स एन. ओके, याला काय म्हणणार तुम्ही, एन फॉर्म म्हणणार आहात. ओके, सिम्पल डेफिनेशन आहे, काही अवघड नाही आहे, सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. डिफरेन्शियल फॉर्म्स मध्ये वन फॉर्म कशा टाइपचा असतो, एफ डी एक्स प्लस जी डी वाय प्लस झेड डी जेड, म्हणजे इथं सिंगल असेल त्याला आपण वन फॉर्म म्हणलं, टू फॉर्म कसे असेल, इथं बघा टू टू डिफरेन्शियबल्स आहे. ओके, त्यामुळे याला टू फॉर्म म्हटलं जातं. थ्री फॉर्म कसं आहे बघा, एकाच टर्म मध्ये काय असेल, डी एक्स पण आहे डी वाय पण आहे डी जेड आहे, त्यामुळे याला काय म्हटलं जातं, थ्री फॉर्म म्हटलं जातं. अँड सो ऑन, एन फॉर्म कसं असणार आहे, एफ डी एक्स वन डी एक्स टू डी एक्स थ्री डी एक्स फोर अँड सो ऑन अप टू डी एक्स एन, हा काय असेल तुमचा एन फॉर्म असणार आहे. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता नेक्स्ट आपण डेफिनेशन बघणार आहोत वेज प्रोडक्ट. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आपण बघणार आहोत, या चॅप्टर मधला शेवटचा पॉइंट आहे वेज प्रोडक्ट. ओके, त्याची डेफिनेशन प्रॉपर्टीज आणि काही एक्झाम्पल आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, बघूया आता वेज प्रोडक्ट, त्याला दुसरं नाव आहे एक्सटेरियल प्रोडक्ट. एक्सटेरियल प्रोडक्ट याला दुसरं नाव आहे वेज प्रोडक्ट. नोटेशन असं असतंय. ओके, वेज प्रोडक्टचं नोटेशन हे असं आहे. ओके, एक्सटेरियल प्रोडक्ट. आता बघा तिची डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्याचा वेज प्रोडक्ट कसा डिफाईन केला जातो बघा, फॉर अ मल्टिप्लिकेशन ऑफ, फॉर अ मल्टिप्लिकेशन ऑफ डिफरेन्शियल फॉर्म्स डिफरेन्शियल फॉर्म्स डी एक्स आय डी एक्स जे, बघा डी एक्स आय डी एक्स जे इक्वल टू मायनस डी एक्स जे डी एक्स आय आणि इक्वल टू झिरो केव्हा असणं असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. जे केव्हा असणार आहे बघा, दोन प्रोडक्टचा सेम सेम असेल, म्हणजे डी एक्स वन डी एक्स वन, म्हणजे आय इक्वल टू जे असेल त्यावेळेस तिची व्हॅल्यू ऑलवेज झिरो असणार आहे. हेच काय सांगतो वेज प्रोडक्ट. आणि डिफरंट असेल तर बघा, डी एक्स आय डी एक्स जे आपण कसं लिहू शकतो, डी एक्स जे मायनस, म्हणजे मायनस डी एक्स जे डी एक्स आय. ओके, अशा पद्धतीने लिहू शकतो. पण हे केव्हा लिहू शकतो, आय नॉट इक्वल टू जे असेल, आणि आय इक्वल टू जे असेल तर काय असणार आहे, तिची व्हॅल्यू ऑलवेज झिरो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं डी एक्स वन डी एक्स वन असेल तर तिची व्हॅल्यू काय असेल, वेज प्रोडक्ट असं नोटेशन आहे वेज प्रोडक्टचं. काही पुस्तकात तुम्हाला डी एक्स वन वेज प्रोडक्ट डी एक्स वन ओके असंही दिलं जातं, किंवा डी एक्स वन डी एक्स वन, दोन्हीचा मिनिंग सेमच आहे. हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. दोन डिफरेन्शियल फॉर्मचं काय, वेज प्रोडक्ट कधी कधी देतात तुम्हाला असं नोटेशन, किंवा हे असंही देतात, दोघांचा मिनिंग सेम आहे, ह्याची पण व्हॅल्यू झिरो आणि ह्याची पण व्हॅल्यू झिरो असते. हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला ते मी आता सांगितलेलं आहे की सेम असेल तर झिरो आणि डिफरंट असेल तर तुम्ही उलट घ्यायचं असेल तर मायनस साईन असतं, ऑपोजिट साईन लिहू शकतो आपण. ओके, ठीक आहे, याला काय म्हटलं जातं वेज प्रोडक्ट, याला काय म्हटलं जातं वेज प्रोडक्ट. वेज प्रोडक्ट कसं डिफाईन केला जातो या अशा पद्धतीने. ओके, काही पुस्तकात हे तुम्ही डी एक्स आय वेज प्रोडक्ट डी एक्स जे असं लिहितात, किंवा हे असंही लिहिलं जातं, त्यामुळे माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण त्या रिलेटेड काही एक्झाम्पल पण पाहूया. ओके, एक्झाम्पल बघूया. आता आपण वेज प्रोडक्टची डेफिनेशन पाहिली, आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल बघा, इफ हाय इक्वल टू, इफ हाय इक्वल टू वाय स्क्वेअर डी एक्स प्लस झेड स्क्वेअर डी वाय
जेड स्क्वायर डी वाई साई इक्वल टू जेड स्क्वायर डी एक्स प्लस एक्स स्क्वायर डी जेड फाइंड वेज प्रोडक्ट साई। आता फाइंड करून घेऊया, काही अवघड नाही, समजून घ्या फक्त वेज प्रोडक्ट मी कसा घेतो। जसं आपण मल्टिप्लिकेशन घेतो त्याच पद्धतीने जर मल्टिप्लिकेशन करायचं आहे फक्त जरा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। ओके, तर आता मी घेतो बघा वेज प्रोडक्ट फाय वेज प्रोडक्ट साय इक्वल टू फाय काय दिलं तो लिहून घेऊया वाय स्क्वेअर डी एक्स प्लस झेड स्क्वेअर डी वाय वेज प्रोडक्ट काय साय काय दिलाय झेड स्क्वेअर डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर डी झेड। ओके, आता मी या दोघांचा वेज प्रोडक्ट घेतो वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर डीएक्स वेज प्रोडक्ट डीएक्स आता एन याला मल्टिप्लाय करूया प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डीएक्स वेज प्रोडक्ट डी झेड प्लस आता झेड स्क्वेअर डी वाय याला वेज प्रोडक्ट मल्टिप्लाय करूया झेड स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर झेड एक्स टू फोर डी वाय वेज प्रोडक्ट डीएक्स। ऑर्डर व्यवस्थित घ्यायचा, ओके, मग काही चुकणार नाहीये। प्लस झेड स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर डी वाय वेज प्रोडक्ट डी झेड। बघा ऑर्डर व्यवस्थित घ्यायचा, क्रमाने घ्यायचं, पहिल्यांदा डीएक्स आहे नंतर डीएक्स, मग पहिल्यांदा डीएक्स नंतर वेज प्रोडक्ट डीएक्स, नंतर डी वाय याला मल्टिप्लाय, पहिल्यांदा डी वाय लिहायचं नंतर डीएक्स। नाही तुम्ही अगोदर डीएक्स लिहिले नंतर डी वाय लिहिले तर पूर्णपणे चुकीचं आहे, कारण वेज प्रोडक्टची डेफिनेशन तुम्हाला काय सांगितलं जाते की डीएक्स आहे वेज प्रोडक्ट डीएक्स जे इक्वल टू मायनस डीएक्स जे डीएक्स आहे, त्यामुळं ऑर्डर व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे, अदरवाइज तुमचं एक्झाम्पल चुकणार आहे। त्यामुळे मी ऑर्डर बघा व्यवस्थित घेतलेला आहे, क्रमानं ऑर्डर घेत आहे, ओके ठीक आहे। आणि तुम्हाला सांगितलं वेज प्रोडक्टमध्ये सेम असेल तर झिरो असतं, कारण इथं डी एक्स सेम आहे, त्यामुळे जी व्हॅल्यू झिरो असणार आहे हे पूर्णपणे काय असेल झिरो असेल। परत हे ठीक आहे, हे पण ठीक आहे, हे तर पण ठीक आहे, म्हणजे काय असेल ते बघूया। आता आपला आन्सर काय येते ते, ओके, आपला आन्सर काय मिळते ते आपण पाहूया। बघा हे व्हॅल्यू झिरो असेल, डीएक्स आहे डीएक्स, पहिल्यांदा ऑर्डर डीएक्स नंतर डी झेड, त्यामुळे ते एज एज इट इज इल एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डीएक्स डी झेड, हे असल्या किंवा हे असल्या काय फरक पडणार नाहीये। परत अगोदर वाय असतो का अगोदर एक्स असतो, अगोदर एक्स असतो, आणि मग मला अगोदर एक्स लिहायचं असेल तर साईन काय येणार आहे मायनस बाय युझिंग वेज प्रोडक्ट ची डेफिनेशन। ओके, म्हणजे मायनस काय असेल झेड एक्स टू फोर डीएक्स डी वाय, ओके ठीक आहे। नंतर इकडं अगोदर वाय असतो का नंतर झेड असतो ना असतो, म्हणजे हे एज इट इज ठेवायचं प्लस एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर डी वाय डी झेड विच इज रिक्वायर्ड आन्सर। ओके, अशा पद्धतीने आपण सुंदर पद्धतीने काय फाइंड केलेलं आहे वेज प्रोडक्ट फाइंड केलेला आहे। ओके, आणि आपण तेच फाइंड करायला सांगितलं होतं आणि ते आपण फाइंड केलेलं आहे, ठीक आहे। अशा पद्धतीनं तुम्हाला कोणते एक्झाम्पल दिले होते ते एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित फाइंड करता यायला पाहिजे। ओके ठीक आहे, नेक्स्ट बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल बघण्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे की हा तुमचा काय वन फॉर्म आहे, हा पण काय वन फॉर्म, या दोन वन फॉर्मचा वेज प्रोडक्ट घेतला, बघा हा वन फॉर्म आहे हा वन फॉर्म आहे, या वन फॉर्मचा प्रोडक्ट घेतला वेज प्रोडक्ट घेतला तर काय येतो, टू फॉर्म येतो का येस ऑर नो, येतोय ना। बघा महत्वाचं आहे की प्रोडक्ट ऑफ वेज प्रोडक्ट ऑफ टू वन फॉर्म इज काय, वेज प्रोडक्ट ऑफ टू वन फॉर्म इज टू फॉर्म येस ऑर नो येस। बघा तुम्ही काय घेतले, दोन वन फॉर्म घेतले त्यांचा वेज प्रोडक्ट घेतला आणि आपला अलग आहे टू फॉर्म आला का नाही येस ऑर नो येस, म्हणजे दोन वन फॉर्म घेतले त्याचा वेज प्रोडक्ट हा ऑलवेज काय असतो टू फॉर्म असतो, हे रिमार्क तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं होता आणि तो मी रिमार्क तुम्हाला सांगितलेला आहे। ओके ठीक आहे, आणि लक्षात ठेवा अजून एक रिमार्क सांगतो की दोन टू फॉर्म घेतले त्यांचा प्रोडक्ट हा काय असतो झिरो असतो। काय म्हणलं बघा, महत्वाची गोष्ट सांगितली तुम्हाला, दोन मी काय घेतले टू फॉर्म घेतले आणि त्या दोन टू फॉर्मचा वेज प्रोडक्ट घ्या तुम्ही आणि तो वेज प्रोडक्ट काय येणार आहे झिरो येणार आहे। तुम्ही कोणतेही दोन एक्झाम्पल घ्या त्याने त्यांचा वेज प्रोडक्ट घ्या आणि तो काय ऑलवेज काय तो झिरो येतो। ओके, ते तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। आता मी एक लेमा बघणार आहे विदाउट प्रूफ, मी तुम्हाला होमवर्कला पण काही एक्झाम्पल देईन नोट्स मध्ये, ते नोट्स मध्ये एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा। ओके ठीक आहे, आता एक मी लेमा घेतो विदाउट प्रूफ,
ओके काय आहे बघा इफ इफ फाय एंड साय आर वन फॉर्म देन फाय वेज प्रोडक्ट साय इक्वल टू मायनस साय वेज प्रोडक्ट फाय. बघा महत्त्वाचा रिमार्क आहे किंवा लेमा आहे. मी लेमा काय सांगितलं की समजा तुमचे फाय आणि साय हे काय असतील तुमचे वन फॉर्म असतील तर त्यांचा वेज प्रोडक्ट काय असतो कॉम्युनिटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होत नाही. म्हणजे फाय वेज प्रोडक्ट साय इक्वल टू मायनस साय वेज प्रोडक्ट फाय अशा पद्धतीने ते लेमा आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट डेफिनेशन बघूया एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह. ओके हा लेमा झाला. आता नेक्स्ट डेफिनेशन बघूया एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह. एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह बघूया डेफिनेशन काय आहे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा इफ फाय इक्वल टू समेशन आय फ्रॉम 1 टू 3 इफ फाय इक्वल टू समेशन आय फ्रॉम 1 टू 3 एफ आय डी एक्स आय इज द वन फॉर्म ऑन आर क्यूब देन एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज टू फॉर्म आताच आपण बघायची बघितलेलं आहे या सर नो त्याचे डेरिव्हेटिव्ह आपण टू फॉर्म तरी पण आपण बघूया. देन एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज टू फॉर्म अँड इट इज गिव्हन बाय phi is a exterior derivative equal to summation I from 1 2 3 d phi wage product dxi. ओके बघा समजून घ्या डी एज इट इज समेशन डी आहे तसं फायची व्हॅल्यू काय एफ आय डी एक्स आय. मग त्यावेळेस कसं ऑपरेट केलं बघा डी एफ आय वेज प्रोडक्ट डी एक्स आय. म्हणजे मला सांगा जो काय दिसतोय तर तो तुमचा टू फॉर्म दिसतोय का नाही येस ऑर नो. येस कारण बघा डी एफ वन डी एक्स वन परत डी एफ टू डी एक्स टू नंतर डी एफ थ्री डी एक्स थ्री म्हणजे हा काय तुम्हाला दिसतोय टू फॉर्म दिसतोय का दिसतोय. म्हणजे मला डेफिनेशन काय सांगायचे आहे की एखादा मी फाय इक्वल टू समेशन आय फ्रॉम 1 टू 3 एफ आय डी एक्स आय वन फॉर्म घेतला तर एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह इज ऑलवेज काय असतो टू फॉर्म असतो आणि इज गिव्हन बाय कसं आहे बघा डी फाय हा एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय आहे. डी फाय इक्वल टू समेशन आय फ्रॉम 1 टू 3 डी एफ आय वेज प्रोडक्ट डी एक्स आय. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय बघा इफ सपोज मी काय घेतो बघा इफ फाय इक्वल टू एफ वन डी एक्स वन ओके नंतर एफ टू डी एक्स टू अँड एफ थ्री डी एक्स थ्री हीच काय घेतलं मी वन फॉर्म घेतला ऑन आर क्यूब. ओके मग एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी फाय इक्वल टू काय असणार बघा डी एफ वन एक्सटेरियल डी एक्स वन प्लस डी एफ टू वेज प्रोडक्ट ऑफ डी एक्स टू प्लस डी एफ थ्री वेज प्रोडक्ट ऑफ डी एक्स थ्री. ओके हे झालं तुमचं एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय. ओके हे काय झालं एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे जो काय या फंक्शन त्याच्यावर ऑपरेट काय होतं डेरिव्हेटिव्ह ऑपरेट होतं आणि वेज प्रोडक्ट होतं. ओके ही झाली तुमची एक्सटेरियल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. आणि एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह हा आला का टू फॉर्म मध्ये येस ऑर नो. येस हे काय दिसते तुम्हाला टू फॉर्म मध्ये दिसतोय. ओके ठीक आहे. आता त्या रिलेटेड काही रिमार्क किंवा नोट्स नोट बघणार आहोत आपण किंवा रिझल्ट बघणार आहोत. ओके बघा आता मी काय सांगितलं एखादा वन फॉर्म घेतला आणि त्याचा एक्सटेरियल घेतला तर तो एक्सटेरियल काय येतोय टू फॉर्म येतोय. येस ऑर नो. मी काय म्हणलं एखादा मी वन फॉर्म घेतला त्याचा एक्सटेरियल घेतला तर तो काय येतोय टू फॉर्म येतोय. मला सांगायचं काय आहे की बघा पहिला रिमार्क फर्स्ट रिमार्क काय सांगायचं आहे मला तुम्हाला की एक्सटेरियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी पी फॉर्म any
बी फॉर्म इज बी प्लस वन फॉर्म. यस और नो, यस और नो. बघा एक्स्ट्रा डेरिवेटिव ऑफ एनी पी फॉर्म म्हणजे वन फॉर्मचा मी एक्स्ट्रा घेतला तर आपला आला काय होता टू फॉर्म आला होता. तसंच तुम्ही टू फॉर्मचा एक्स्टेरियल घेतला तर तुमचा थ्री फॉर्म येणार आहे. सपोज तसं एनचा तुम्ही एन फॉर्मचा एक्स्टेरियल घेतला तर तिथं येणार काय एन प्लस वन. अशा पद्धतीने म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचं आहे की एखादा पी फॉर्मचा एक्स्टेरियल फाईंड केला तर तो तुमचा येणार काय आहे पी प्लस वन फॉर्म मध्ये ते येणार आहे. ठीक आहे. सेकंड सेकंड रिमार्क बघा एक्स्टेरियल डेरिव्हेटिव्ह इज लिनियर. ओके सेकंड रिमार्क मी काय सांगितलं एक्स्टेरियल डेरिव्हेटिव्ह इज लिनियर दॅट इज काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए ए फाय प्लस बी साय इक्वल टू ए इंटू डी फाय प्लस बी इंटू डी साय. ओके म्हणजे एक्स्टेरियल डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतो लिनियर असतो. ओके हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण काही एक्स्टेरियलचे एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल बघूया आपण. एक्स्टेरियल डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल बघूया. ओके बघा एक्झाम्पल इफ फाय इक्वल टू एफ वन डी एक्स वन प्लस एफ टू डी एक्स टू प्लस एफ थ्री डी एक्स थ्री इज अ वन फॉर्म इज अ वन फॉर्म देन फाइंड इट्स एक्सटेरियल देन फाइंड इट्स एक्सटेरियल डेरिवेटिव and d2 phi. ओके आता आपण एक्स्टेरियल डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. आपण phi काय दिलेला आहे f1 dx1 plus f2 dx2 plus f3 dx3 दिलेला आहे. ठीक आहे. मग त्याचा आपण काय फाइंड करून घेऊया एक्स्टेरियल डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. म्हणजे d5 इक्वल टू काय असणार आहे d into phi काय दिलाय f1 dx1 f2 dx2 f3 dx3 दिलेला आहे. मग तो मी ऍज इट इज लिहून घेतला. आता आपण हे d ऑपरेट करूया म्हणजे काय असणार आहे df1 वेज प्रोडक्ट dx1 प्लस d f2 वेज प्रोडक्ट dx2 प्लस d f3 वेज प्रोडक्ट dx3. ओके आता आपण ते फाइंड डिफाइन करून घेऊया. डी एफ वन तुम्हाला सांगितलेलं आहे डी एफ वन ची डेफिनेशन काय असते सांगा मला. डो एफ वन अपॉन डो एक्स वन डी एक्स वन प्लस डो एफ वन अपॉन डो एक्स टू डी एक्स टू प्लस डो एफ वन अपॉन डो एक्स थ्री डी एक्स थ्री वेज प्रोडक्ट काय असेल डी एक्स वन. हे आताशी एकच झालं. आता तसंच प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय असणार एफ वनच्या जागी फक्त एफ टू असणार आहे. डो एफ टू अपॉन डो एक्स वन डी एक्स वन. ओके प्लस डो एफ टू अपॉन डो एक्स टू डी एक्स टू प्लस डो एफ टू अपॉन डो एक्स थ्री डी एक्स थ्री वेज प्रोडक्ट डी एक्स टू. ओके प्लस प्लस काय असणार आता डो एफ थ्री अपॉन डो एक्स वन डी एक्स वन प्लस डो एफ थ्री अपॉन डो एक्स टू डी एक्स टू प्लस काय असणार आहे डो एफ थ्री अपॉन डो एक्स थ्री डी एक्स थ्री वेज प्रोडक्ट डी एक्स थ्री. ठीक आहे. आता आपण व्यवस्थित ते फाइंड करून घेऊया. जेवढ्या स्टेप कमी करता येतील तेवढ्या स्टेप कमी करण्याचा प्रयत्न करायचा. एक्स वन एक्स वन. ओके मला सांगा आता पुढे काय येणार आहे. सेम सेम असेल तर झिरो असतं हे तुम्हाला माहिती आहे. एक्स वेज प्रोडक्टची डेफिनेशन एक्स वन आणि एक्स वन सेम झिरो आणि हे नेला मल्टिप्लाय करूया. ओके म्हणजे येणार काय आहे सांगा मला. डो एफ वन डो एक्स टू डी एक्स टू वेज प्रोडक्ट डी एक्स वन परत एनेला मल्टिप्लाय करूया प्लस डो एफ वन अपॉन डो एक्स थ्री डी एक्स थ्री वेज प्रोडक्ट डी एक्स वन प्लस परत एक्स वन एक्स टू डिफरंट आहे म्हणजे काय असेल प्लस डो एफ टू डो एक्स वन डी एक्स वन वेज प्रोडक्ट डी एक्स टू
प्लस एक्स टू वेस्ट प्रोडक्ट एक्स टू का असेल झिरो सेम सेम आहे त्यामध्ये झिरो असेल मग इथं काय असणार प्लस डो एफ टू डो एक्स थ्री डी एक्स टू वेस्ट प्रोडक्ट डी एक्स थ्री वेस्ट प्रोडक्ट डी एक्स टू प्लस आता परत इथं एक्स वन एक्स थ्री म्हणजे इथं काय असणार आहे प्लस डो एफ थ्री अपॉन डो एक्स वन डी एक्स वन वेस्ट प्रोडक्ट डी एक्स थ्री प्लस आता एक्स टू आणि एक्स थ्री म्हणजे ते असणार काय डो एफ थ्री अपॉन डो एक्स टू डी एक्स टू वेस्ट प्रोडक्ट डी एक्स थ्री आणि इथं सेम सेम असेल त्यामुळे तिची व्हॅल्यू झिरो असते. ओके ठीक आहे आता पुढे बघूया आपण इक्वल टू आता बघा एक्स वन अगोदर असतो का एक्स टू अगोदर असतो एक्स वन म्हणजे ते मिळाला व्यवस्थित लिहायचं आहे मग मी ते मायनस व्यवस्थित लिहायचं असतं ते काय होणार मायनस होणार आहे म्हणजे मायनस डो एफ अपॉन डो एक्स टू डी एक्स वन डी एक्स टू आता मी वेस्ट प्रोडक्ट च्या वेळी असं लिहून देतो नंतर एक्स थ्री नंतर एक्स वन असतो म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे काय असेल प्लस डो एफ वन डो एक्स थ्री. ओके परंतु तुम्हाला ते परत एक्स वन एक्स थ्री मध्ये करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही एक्स वन एक्स थ्री करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ओके ठीक आहे परंतु मी ते करायचं असेल करू शकतो ठीक आहे मी करतो मग समजा एक्स वन आहे अगोदर घेतलं आणि एक्स थ्री नंतर म्हणजे मी मायनस आहे मायनस काय असेल एक्स वन डी एक्स थ्री परत इथं एक्स वन एक्स टू ते बरोबर आहे म्हणजे प्लस प्लस काय असेल प्लस डो एफ टू अपॉन डो एक्स वन डी एक्स वन डी एक्स टू परत इथं एक्स थ्री नंतर एक्स टू म्हणजे तो मायनस आहे मायनस डो एफ टू डो एक्स थ्री डी एक्स टू डी एक्स थ्री. ओके प्लस प्लस काय असेल एक्स वन एक्स थ्री म्हणजे ते बरोबर आहे डो एफ थ्री डो एक्स वन डी एक्स थ्री आणि इकडं एक्स टू एक्स थ्री म्हणजे हे पण बरोबर आहे प्लस डो एफ थ्री डो एक्स टू डी एक्स टू डी एक्स थ्री. ओके दोन फक्त चेंज केले तीन चेंज केले बाकी सगळे ऍज इट इज ठेवलेलं आहे ठीक आहे. आता आता काय करायचं त्यातनं कॉमन काय निघतोय कसे फाईंड करून फाईंड करायचं किंवा कॉमन काढायचं. ओके कॉमन काढूया आपण बघा आता कॉमन काय काय निघतंय इथं डी एक्स वन एक्स टू डी एक्स वन एक्स टू. ओके ते फाईंड करून घेऊया म्हणजे कॉमन काढूया म्हणजे येणार काय अगोदर मी लिहितो डो एफ टू अपॉन डो एक्स वन मायनस डो एफ वन डो एक्स टू डी एक्स वन डी एक्स टू. ओके प्लस आता परत कॉमन काय निघते एक्स टू एक्स थ्री एक्स टू एक्स थ्री म्हणजे मी अगोदर लिहितो डो एफ थ्री डो एक्स टू मायनस डो एफ टू अपॉन डो एक्स थ्री डी एक्स टू डी एक्स थ्री प्लस आणि आता काय निघेल एक्स वन एक्स थ्री आणि एक्स वन एक्स थ्री कॉमन निघेल म्हणजे काय येणार आहे डो एफ थ्री अपॉन डो एक्स वन मायनस डो एफ वन अपॉन डो एक्स थ्री डी एक्स वन डी एक्स थ्री विच इज रिक्वायर्ड आन्सर. बघा अवघड काय नाही फक्त सिस्टमॅटिक सोडवा कॅल्क्युलेशनचा भाग आहे फक्त जास्त मोठे एक्झाम्पल असतात परंतु काही डोकं लावायचं नाही खूप सिम्पल आहे. ओके आता बघा आपण विचार काय फाय दिलाय तुम्हाला वन फॉर्म देन फाइंड एक्सटेरियर म्हणजे काय आलं आपलं हे जे काय आलं ते आपलं एक्सटेरियर डेरिव्हेटिव्ह आलं आणि त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्ही त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेतलं ओके तर ते डेरिव्हेटिव्ह झिरो येणार आहे. ओके अगेन तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं कारण तुम्हाला डी टू फाय विचारलं म्हणजे अगेन तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं म्हणजे डी टू फाय इक्वल टू इन टू डी फाय. ओके मग बघा का झिरो येणार आहे लॉजिकचे प्रश्न आहे तुम्ही सॉल्व केलं तरी पण काय हरकत नाही आहे इथं तुम्ही काय डी फाय जो काय आला तो लिहून घेतला. ओके मग त्याच्या परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर तुम्ही ज्या वेळेस घेणार त्या वेळेस तिथे येणार काय सेम सेम येणार लक्षात ठेवा इथं एक्स वन एक्स टू आहे तिथे एक्स थ्री येणार परत इथे एक्स टू एक्स थ्री आहे इथे एक्स टू एक्स वन येणार इथे एक्स वन एक्स थ्री आहे इथे एक्स टू येणार त्यानं आत मल्टिप्लाय केलं सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर परत कुठेतरी सेम सेम येणार सगळीकडे काय येणार आहे सेम सेम किंवा नाही आलं तरी बघा इथं तुम्ही समजा एक्स वन एक्स टू घेतला आणि तिथे डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी ते येणार काय एक्स थ्री नंतर इथे येणार आहे एक्स वन आणि इथे येणार काय एक्स थ्री एक्स टू येणार आहे. ओके मग ते तुम्ही आत मल्टिप्लाय केलं तर सगळ्या टर्म काय होणार आहे तुमच्या
कैंसल होणार आहे. सगळ्या टर्म्स काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो येणार आहे. त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो. म्हणजे डी टू फाय काय ऑलवेज काय असणार आहे, झिरो असणार आहे. ओके, अशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. काही अवघड नाही. ओके, फक्त सिस्टमॅटिक सोडवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण जे काय बघितलं ते एक्झाम्पल बघितलं, एक्सट्रे कसं फाइंड करायचं. आता त्याचा एक रिझल्ट आहे, प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला कशी आहे आणि काय आहे प्रॉपर्टी ते. ओके, की एफ अँड जी प्रॉपर्टी किंवा लेमा काही म्हणू शकता. इफ एफ अँड जी बी रियल व्हॅल्यूड फंक्शन, बी रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफरेन्शियबल असतील. ओके, देन, ओके, देन फाय अँड साय इज वन फॉर्म. हे पण वन फॉर्म आहे. दे म्हणूया फर्स्ट फर्स्ट बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फाय प्लस बी साय इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय प्लस बी इंटू एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ साय. ओके, म्हणजे लिनियर प्रॉपर्टी. सेकंड सेकंड प्रॉपर्टी काय बघा, एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इंटू फाय इक्वल टू एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय वेज प्रोडक्ट ऑफ फाय. ओके, प्लस प्लस एम इंटू डी फाय. थर्ड थर्ड लेमा काय सांगतो बघा, एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ जी इक्वल टू जी इंटू एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ प्लस एफ इंटू एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ जी. अँड लास्ट एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय वेज प्रोडक्ट साय इक्वल टू डी फाय वेज प्रोडक्ट साय मायनस फाय वेज प्रोडक्ट डी साय. ओके, बघा व्यवस्थित नोट्स लिहून घ्यायच्या व्यवस्थित, कारण यात नाही रिमार्क तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये कुठेतरी विचारलं जाऊ शकतो, त्यामुळे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. एक्सटेंड डेरिव्हेटिव्ह प्रॉपर्टीज म्हटले तरी चालतील किंवा लेमा म्हटलं तरी चालेल, विदाउट प्रूफ आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपण एक शेवटचं एक्झाम्पल बघणार आहोत आणि एक्झाम्पल बघितल्यानंतर आपला इथे चॅप्टर संपणार आहे. ओके, हे आपलं एक शेवटचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल बघितलं तर आपलं चॅप्टर इथं फर्स्ट चॅप्टर आपलं इथे संपून जाणार आहे. तर बघूया आपण लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल इफ एफ अँड जी Be real valued function. Real valued function on R square. Prove that. DF wage product DG equal to determinant dou F dou Y. अपॉन डोजी डो एक्स डोजी डो वाय डी एक्स वेज प्रोडक्ट डी वाय. बघा एक्झाम्पल काही अवघड नाही, समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता आपण हे प्रूफ करायला सांगितलेलं आहे, आता आपण ते प्रूफ करूया. ओके, एफ अँड जी काय दिले तुम्हाला, रिअल व्हॅल्यू फंक्शन ऑन आर स्क्वेअर दिले. म्हणजेच काय दिले, लेट एफ इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय दिले. कारण एक्स वाय का, कारण ऑन आर स्क्वेअर वर आहे, त्यामुळे काय एक्स वाय आर क्यूब असतं, एक्स वाय झेड असतं. आणि जी काय दिलाय, तोच दिली जी ऑफ एक्स वाय दिलेला आहे. ठीक आहे, मग आता मी डी एफ फाइंड करतो. डी एफ इक्वल टू कसं, डो एफ अपॉन डो एक्स डी एक्स प्लस डो एफ अपॉन डो वाय डी वाय. तसंच डी जी काय असणार आहे, डो जी अपॉन डो एक्स डी एक्स प्लस डो जी अपॉन डो वाय डी वाय. ओके, ठीक आहे, या दोघांचं मी काय घेतो, वेज प्रोडक्ट घेतो. डो एफ वेज प्रोडक्ट डी डी एफ वेज प्रोडक्ट डी जी काय असणार आहे, वेज प्रोडक्ट. ते व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे. मी व्हॅल्यू पुट करतो, डो एफ पॉन डो एक्स डी एक्स प्लस डो एफ पॉन डो वाय डी वाय वेज प्रोडक्ट काय असणार आहे, डो जी अपॉन डो एक्स डी एक्स प्लस डो जी अपॉन डो वाय डी वाय. मी या दोघांचा काय घेतो, वेज प्रोडक्ट घेतो. आता व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे.
ओके इक्वल टू dx वेज प्रोडक्ट dx काय असणार आहे 0 असणार आहे ओके ठीक आहे याने याला मल्टीप्लाई करतो म्हणजे काय असणार आहे dou f dou x dou g dou y dx dy वेज प्रोडक्ट dx dy परत याने याला मल्टीप्लाई केलं ठीक आहे आता याने याला केलं 0 याने याला केलं लिहिलेलं आहे आता याने याला मल्टीप्लाई केलं तर काय येणार आहे प्लस dou f dou y dou g dou x dy वेज प्रोडक्ट dx आणि याने याला मल्टीप्लाई तर 0 कारण dy वेज प्रोडक्ट dy 0 असेल ठीक आहे आता मला हे dy dx नको आहे मला dx dy लिहायचं मग मी इथंच लिहितो मी मायनस साइन देतो आणि उलट लिहितो म्हणजे dx वेज प्रोडक्ट dy ओके मग हे मी असं लिहू शकतो का मॅट्रिक्स मध्ये क्रॉस मल्टीप्लाई म्हणजे dou f / dou x dou f / dou y dou g / dou x dou g / डो वाय लिहू शकतो का लिहू शकतो कारण का हे सॉल्व करा डोयू पण डो एक्स इंटू डोजी अपॉन डो वाय आलं का मायनस डोयू पण डो वाय इंटू डोजी अपॉन आलं का आलं इन टू इथं काय असेल डी एक्स वेज प्रोडक्ट डी वाय ओके विच इज रिक्वायर्ड प्रूफ ओके अशा पद्धतीने आपण ते प्रूफ दाखवलेला आहे ठीक आहे हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला अजूनही सांगितलं की एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्हचं डेरिव्हेटिव्ह हे पण काय असतो 0 असतो ओके एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्हचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलं तर तो ऑलवेज काय असतो 0 असतो अजून काही एक्झाम्पल आहेत तुम्हाला ते मी तुम्हाला एक्झाम्पल होमवर्कला देतो ओके त्या टाईपचे मी एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले आहे त्यामुळे तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता यायला पाहिजे ओके ठीक आहे इथे आपला फर्स्ट चॅप्टर डिफरेंशियल ज्योमेट्री म्हटला फर्स्ट चॅप्टर युक्लिडियन प्लेन हा इथे संपलेला आहे तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातील ओके आणि नोट्स तुम्ही ते व्यवस्थित लिहा ओके इथे आपण थांबूया थँक्यू